거. आज जे आपल्याकडे नागपूरमध्ये लॉकडाऊन झालं त्याचे आपल्याला 99% प्रतिसाद मिळालेला आहे. 99% जे नॉन एसेन्शियल एस्टॅब्लिशमेंट होते ते बंद होते. काही जे बंद नव्हते आपण त्यांना वॉर्निंग देऊन सुद्धा त्यांनी बंद नाही ठेवलं, तर असं 53 लोक आपण कारवाई केलेली आहे. तसे जवळजवळ 90% क्राऊड रोडवर आला नाही, 10 ते 5% क्राऊड रोडवर आलेला होता. त्यामध्ये काही लोकांना आपण असे लक्षात आलं की हे लोक कारण नसताना आलेले आहेत. असे 348 लोकांना आम्ही 68 BPA पकडले, त्यांना वॉर्निंग दिल्यानंतर त्यांना सोडून दिले. आणि आम्ही पूर्ण शहरामध्ये आमचे गाडी संभ्रम फिरत होते, PA सिस्टम, आणि लोकांना आव्हान करत होतो की कोणी अनावश्यक रोडवर येऊ नये, कोणी गर्दी करू नये. तर त्यामुळे आपल्याकडे हे चांगला प्रतिसाद आहे आणि 1-2 दिवसामध्ये अजून आपला रोडवर गर्दी कमी होईल. उद्या जनता कर्फ्यू आहे सर, त्याच्यासाठी नाही, कर्फ्यूचा अर्थ आहे की कोणी एसेन्शियल कामासाठी बाहेर येऊ शकतो. आता हॉस्पिटलला जायचे आहे किंवा कोणाला काही वस्तू आवश्यक घ्यायची आहे, पण अनावश्यक कोणी फिरू नये. अनावश्यक जर फिरले आणि पुलिसात लक्षात आले तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात. सर, गणेशपीठ बस स्टँड आले रेल्वे त्यावर काय कारवाई करणार? नाही, आता ते बघावं. आपल्याला जर लक्षात आलं असं माहिती मिळाली तर आपण त्या ते लॉ मध्ये जे प्रोव्हिजन आहे आपण त्याप्रमाणे कारवाई करू. सर, इंडियन आणि रेल्वे स्थानक जे आहे तिथे गर्दी होतात, त्याच्यासाठी काय उपाययोजना केलेली आहे? हे बघा, रेल्वे स्टेशन आपण काय चालू ठेवलेलं आहे, एअरपोर्ट चालू ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जे लोक येतात ते लोक येऊ शकतात. रेल्वेचे GRP आणि RPF जे आहेत त्यांनी आपल्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था ठेवलेली आहे आणि हे बंद न केल्यामुळे तिथे लोकांचे येणं जाणं चालू आहे. सर, पेट्रोल पंपावर भीड वाढवू नये त्यासाठी आपल्या काही उपाययोजना आहे का? बघा, आपण आव्हान करतो लोकांना की जर कोणाला एकदम आवश्यक असेल ते पेट्रोल घ्यावं आणि त्याप्रमाणे तिथे जास्त गर्दी करू नये. हे आपल्या लोकांना अपील आहे, आव्हान आहे. आणि पेट्रोल पंप तर एसेन्शियलमध्ये आल्यामुळे आपण त्याला थांबू शकत नाही.